आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा। महाराष्ट्रात अनलॉक करण्यावरून राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले, कारण मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल 5 टप्प्यात राज्यातील अनलॉकची घोषणा केली, पण माहिती आणि जनसंपर्क खात्याने मात्र राज्यातले निर्बंध अद्याप हटवण्यात आले नाहीत असे नमूद केले। अनलॉक संदर्भात महाराष्ट्रभरात गोंधळ उडवून मंत्री विजय वडेट्टीवार नागपुरात गेले आणि तिथे त्यांना अनलॉकच्या टप्प्याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्या वक्तव्यावर न्यूटन घेत अनलॉकच्या निर्णयाला तत्वतः मान्यता दिल्याचे मंत्र्यांनी सांगितले। राज्यातील अनलॉक लॉकडाऊन बाबत असलेला संभ्रम दूर, आज होण्याची शक्यता निर्बंध हटवण्या विषयाची मुख्यमंत्री घोषणा करण्याचा अंदाज आहे। राज्यातली कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे। राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून 23.55% कमी झाली आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत 205 दिवसात गेली आहे। मुंबईतील गोरेगाव येथे कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या नेस्को कोविड सेंटरला नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रुग्णांच्या वार्डमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।